विद्यार्थी मित्रों आपण अभ्यासत आहोत प्रकाशाचे अपवर्तन. या प्रकाशाचे अपवर्तन या पाठामध्ये आतापर्यंत आपण प्रकाश म्हणजे काय आणि प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय शिवाय अपवर्तनांक म्हणजे काय या संकल्पनांबद्दल अभ्यासलं. दृष्टीची संवेदना निर्माण करून देणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांना प्रकाश म्हणतात. तर प्रकाशामुळे आपल्याला एखादी वस्तू दिसते. वस्तू दिसते का? तर वस्तूवर प्रकाश किरण पडावी लागतात आणि वस्तूवर प्रकाश किरण पडल्यानंतर त्यांचं परावर्तन होतं. दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते. दृष्टी चेतनांमार्फत मेंदूंना संदेश पोहोचवला जातो. मेंदूकडून अर्थ लावला जातो आणि नंतर आपल्याला वस्तू दिसते. याबद्दल आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर अपवर्तन म्हणजे काय? प्रकाशाचा मार्ग सरळ आहे परंतु प्रकाश कधी कधी वाकडा वागतो. म्हणजे वाकडा वागतो म्हणजे काय? प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना तिरकस जातात किंवा ते स्तंभिकेकडे झुकतात. याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. हे आपण अभ्यासलं. काचेच्या चिपेच्या सहाय्याने होणारं प्रकाशाचं अपवर्तन किंवा पाण्यामध्ये पेन्सिल ठेवल्यानंतर पेन्सिल वक्र दिसते, तुटल्यासारखी भासते, हे प्रकाशाच्या अपवर्तनाचा परिणाम आहे. त्याचबरोबर अपवर्तनांक म्हणजे काय? तर प्रकाशाचं अपवर्तन होत असताना तयार होणारा आपाती किरणामुळे तयार होणारा आपातन कोन आणि अपवर्ती किरणामुळे तयार होणारा अपवर्ती कोन या साइन आय आणि साइन आर यांच्या गुणोत्तरालाच अपवर्तनांक म्हणतात. वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळ्या प्रकाश किरणांचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. म्हणजे वेगवेगळ्या रंगांकरिता देखील अपवर्तनांक वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या माध्यमांकरिता सुद्धा प्रकाशाचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. हे आपण अभ्यासलं. आता आपल्याला या अपवर्तनांकावर आधारित एक नैसर्गिक घटना होते. आपल्या निसर्गामध्ये अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. आपण त्यांच्याकडे कुतूहल म्हणून पाहतो किंवा आश्चर्य म्हणून पाहतो आणि मानवाला अगदी फार पूर्वीपासून हे कुतूहल आहे अवकाशाबद्दलच. आकाशामध्ये चमकणारा चंद्र किंवा रात्री लुकलुकणारे तारे यांच्याबद्दलच कुतूहल माणसाला नेहमीच आहे. म्हणून लहान मुलांना सुद्धा रडत असताना जर आईनं आकाशाकडे बोट करून दाखवलं तर तो रडणारा मुलगा सुद्धा रडणारं बाळ सुद्धा शांत बसतो. मग हे ताऱ्यांचं लुकलुकणं नेमकं कसं असतं त्याबद्दल आपल्याला अभ्यासायचे. म्हणजे रात्री तारे लुकलुकतात ही नैसर्गिक घटना आहे. परंतु या नैसर्गिक घटनेच्या पाठीमागं काहीतरी कार्यकारण भाव आहे. का चमकतात तारे? का लुकलुकतात तारे? आपण ताऱ्यांबद्दल अभ्यासलं. काय तारे म्हणजे काय? अवकाशामधली स्वयंप्रकाशित चमकणारी खगोलीय वस्तू म्हणजे तारे. तर ग्रह म्हणजे काय? अवकाशामधली स्वयंप्रकाशित नसलेली वस्तू, अवकाशीय वस्तू, खगोलीय वस्तू म्हणजे ग्रह. या दोन्ही संकल्पना आपल्याला माहिती आहेत. ग्रह मात्र चमकत नाहीत आणि तारे मात्र चमकतात. का चमकतात? ताऱ्यांचं लुकलुकणं नेमकं काय असतं आणि या ताऱ्यांच्या लुकलुकण्याचा अपवर्तनांकाशी काही संबंध आहे का याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. बघा तुम्ही जरा विचार करा. तत्पूर्वी आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत. त्या दोन प्रश्नांकडून ताऱ्यांच्या लुकलुकण्याकडे जर आपण गेलो तर आपली सोय होणार आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मृगजळ किंवा रस्त्यावर पाणी असल्यासारखं दिसतं दूर पाहिल्यानंतर. बघा असं दिसतं का? दुपारचं कर्कश ऊन असावं, साधारणपणे 1:30-2 वेळ असावा आणि या 1:30-2 किंवा 12 नंतरची वेळ आकाशामध्ये सूर्य प्रखरतेने उष्णता फेकतानाच वातावरण आणि आपण जर दूर पाहिलं तर आपल्याला पाणी असल्यासारखं भासतं. आपण त्याला मृगजळ म्हणतो. मृगजळ का म्हणतो? कारण जसं ते आपल्याला भासतं तसं ते हरणाला सुद्धा भासतं आणि मग हरिण उन्हाळ्यामध्ये तहानलेलं असतं. त्याला खूप तहान लागलेली असते आणि आपली तहान शमवण्यासाठी ते पाण्याच्या शोधार्थ इकडं तिकडं भटकंती करत असत आणि मग त्याला ते दूरचं पाण्यासारखं दृश्य दिसल्यानंतर त्याला ते पाणीच आहे असं वाटतं आणि मग त्या पाण्याकडं पाहून हरिण वेगानं पळत सुटत. इतकं पळतं की
ऊर फुटून मरण्याची वेळ येते, परंतु त्याला असं वाटतं आता पाणी आपल्या आवाक्यात आहे, टप्प्यात आलेलं आहे, म्हणून ते जोरात पळायला लागतं. परंतु ते जसजसं हरिण पळत जाईल तसतसं ते पाण्यासारखं, ते प्रत्यक्ष पाणी असतं का नाही, ते भासमान असतं, ते दृश्य दूर दूर जात आणि त्यामुळे त्या हरणाला कधीही पाणी सापडत नाही. आणि एक वेळ अशी येते ते हरिण ऊर फुटून मरतं, म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. आता नेमकं हे मृगजळ दिसण्यापाठीमागचं कारण काय असतं, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता वाढते, तापमान वाढतं, वातावरणाचं तापमान वाढल्यामुळं पृथ्वीच्या लगतची हवा या हवेची घनता कमी होते. आता घनता म्हणजे काय, एकक आकारमानामध्ये सामावलेल्या पदार्थाच्या वस्तुमानाला घनता म्हणतात. म्हणजे विशिष्ट आकारमानामध्ये त्याचं वस्तुमान किती सामावलेलं आहे ते म्हणजे त्याची घनता असते. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान वाढल्यामुळं पृथ्वीच्या किंवा जमिनीच्या लगत असणाऱ्या हवेची घनता कमी होते, म्हणजे ती हवा विरळ होते. आणि ती हवा विरळ झाल्यानंतर एखाद्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण त्याच्या जमिनीवर असणाऱ्या प्रतिमेपासून आल्यासारखे भासतात. म्हणजे ती वस्तू जरी उंच असली तरी जमिनीवर त्या वस्तूची जी प्रतिमा असते तिथून आल्यासारखे भासतात. मुळात वस्तू वर असते परंतु खालून आल्यासारखे भासल्यामुळं आपल्याला तसं भासतं. आणि म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे भासमान दृश्य ज्याला आपण मृगजळ म्हणतो, म्हणजे हे मृगजळ किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यासारखं दिसतं, हिवाळ्यात दिसत नाही. का? वातावरणाचं तापमान कमी असतं. म्हणजे वातावरणाचा किंवा हवेचा बदलणारा अपवर्तनांक याच्याशी संबंधित हे उन्हाळ्यामध्ये दिसणारं मृगजळ ही नैसर्गिक घटना आहे. आणि हरिण दहावीच्या वर्गात आलेलं नसतं त्याच्यामुळे त्याला माहिती नसतं, बिचारा ऊर फुटून मरतं. आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून आपल्याला प्रकाशाचं अपवर्तन नेमकं काय ही नैसर्गिक घटना आहे आणि अपवर्तनांकावर आधारित हे सगळं असतं. आणि हे खरं नसतं तर भासमान असतं, म्हणून म्हटलं जातं आपल्याकडं अनेकदा की मृगजळ आहे आणि मृगजळाच्या पाठीमाग पळू नका. काय मृगजळ आहे, मग कुठली आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणारी घटना असल्यानंतर आपल्याकडे बोललं जातं. कारण ते मृगजळ हरिणाला माहिती नसतं, ते खरं जळ म्हणजे पाणी, जल पाणी, आणि ते पाण्यासारखं दिसतं म्हणून ते बिचारा हरिण ऊर फुटून मरतं. आता आपल्याला माहिती, आपण दहावीच्या वर्गात शिकलोय, मग ही नैसर्गिक घटना तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला होळीचा सण साजरा करत असताना होळीच्या पलीकडच्या वस्तू हलताना दिसतात, म्हणजे होळीच्या दिवसामध्ये होळी पेटवल्यानंतर पलीकडच्या वस्तू अशा हलताना दिसतात. आपण अलीकडून पाहिल्यानंतर, आपण होळीच्या अलीकडे आपल्या मध्ये आणि त्या वस्तूच्या दरम्यान होळी आहे, होळी पेटलेली आहे, ज्वाळा आकाशामध्ये उंच जात आहेत, आणि आपण अलीकडून पलीकडे पाहिल्यानंतर त्या पलीकडच्या वस्तू अशा हलताना दिसतात. ही सुद्धा एक नैसर्गिक घटना आहे. बघा, उन्हाळ्यामध्ये तुमची दहावीची मार्च मध्ये परीक्षा असते आणि त्याच दरम्यान होळी सुद्धा असते, परंतु ही नैसर्गिक घटना आहे. आणि हे नेमकं का होतं याच्याकडे आपण या कुतूहलानं पाहायला हवं. आणि मग तुम्ही पाहिलंय का, पाहिलं नसलं तर पहा हे का होतं. या पाठीमागे देखील हेच कारण आहे, कारण उष्णतेमुळं होळीच्या लगतच्या हवेचा अपवर्तनांक, तिथली हवा विरळ होते आणि अपवर्तनांक बदलतो. बदलतो म्हणजे काय होतो, अपवर्तनांक कमी होतो. अपवर्तनांक कमी झाल्यानंतर पलीकडे जी वस्तू आहे त्या पलीकडच्या वस्तूची प्रतिमा जमिनीवर असते आणि त्या जमिनीवरून ते प्रकाश किरण आपल्याकडे येतात, आपल्या डोळ्यामध्ये येतात. वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून येतात का, ते येत नाही, खालून येतात. आणि म्हणून आपल्याला मग कधी कधी आता हलताना दिसते, कधी कधी काय होतं, अपवर्तनांक कमी अधिक होतो. म्हणजे उष्णता वाढली की अपवर्तनांक कमी होतो आणि उष्णता कमी झाली की अपवर्तनांक वाढतो. आणि याचा परिणाम म्हणून ती वस्तू आपल्याला हलताना दिसते. म्हणजे या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं, होळी पेटवली असता होळीच्या लगतच्या हवेचा थर त्यापेक्षा वरच्या हवेच्या थरापेक्षा उष्ण असतो, त्याची घनता कमी असते. आणि वरच्या हवेच्या थराची घनता अधिक असते त्यामुळं अपवर्तनांक बदलतो. आणि या बदलत्या अपवर्तनांकाचा परिणाम म्हणून पलीकडून जी वस्तू आहे त्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण आपल्याकडे येत असताना ते खाली वर म्हणजे वस्तूच्या खालच्या भागातून कधी येतात तर वरच्या भागातून कधी येतात. आणि त्यामुळं
अपवर्तनांकात बदल झाल्यानंतर जर हवा गरम झाली म्हणजे खोलीच्या लगतचं वातावरण गरम झालं तर अपवर्तनांक कमी होतो आणि जसजसं वर जाऊ किंवा खोलीच्या ज्वाळा कमी झाल्या त्यांची तीव्रता कमी झाली की आपोआप वातावरणीय तापमान कमी होईल म्हणजे घनता वाढेल आणि याचा परिणाम म्हणून पलीकडील वस्तूकडून येणारी प्रकाश किरण ते खाली वर या स्थितीमध्ये येतात आणि आपल्याला ती वस्तू थरथरल्यासारखी भासते. म्हणजे काय या सगळ्यांचा आपल्याला अर्थ काय लावता येतो, हे बदलत्या अपवर्तनांकाचा परिणाम आहे. आता ताऱ्यांचं लुकलुकणं या दोन घटनांशी संबंधित आहे. आता या घटना आणि हवेची घनता बदलणारा अपवर्तनांक यांचा जर संबंध आपल्या लक्षात आला असेल तर आपल्याला ताऱ्यांचं लुकलुकणं देखील याच पद्धतीनं होतं हे आपल्याला समजायला काही हरकत नाही. बघा, तारे स्वयंप्रकाशित असतात आणि वातावरणामध्ये अपवर्तनांक बदलतो. जसजसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसतशी हवा विरळ विरळ होत जाते आणि पृथ्वीलगतची हवा वरच्या हवेच्या तुलनेनं घन असते. आता हवा विरळच असते परंतु तुलना केल्यानंतर वरच्या हवेच्या थराच्या तुलनेनं खालची हवा घन माध्यम असते आणि त्यामुळं विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रकाश किरण येत असताना स्तंभिकेकडे झुकतात आणि तारे अवकाशामध्ये वर असतात. वरून येणारा तारका प्रकाश जमिनीवर येत असताना विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये येतो आणि त्यामुळं ते प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतात. आपण अभ्यासलं अपवर्तन कसं होतं, काचेमच्या चिपेमध्ये विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रकाश किरण शिरताना ते स्तंभिकेकडे झुकतात. म्हणून ही भासमान स्थिती असते ताऱ्यांची सुद्धा. तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती दाखवलेली आहे, या आकृतीचं निरीक्षण करा. आकाशामध्ये ताऱ्यांची स्थिती कशी असते, तारका प्रकाश वरून खाली येताना नेमकं काय होतं, या आकृतीच्या सहाय्याने जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुमच्या समोर ही ताऱ्यांची आभासी स्थिती कशी असते ही आकृती दाखवलेली आहे. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणं असतं हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येईल. ताऱ्यांची मूळ स्थिती कुठे आहे आणि ताऱ्यांची आभासी स्थिती कशी आहे याबद्दल या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे यावरून काय लक्षात येतं, हे तारे तर स्वयंप्रकाशित असतात, पृथ्वीपासून खूप दूर असतात आणि ते वर विरळ माध्यम असतं. मग विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये येताना ते स्तंभिकेकडे झोकल्यासारखे दिसतात आणि या हवेमध्ये सतत अशा प्रकारे घनता कमी आणि अधिक झाल्यामुळं हवेची हालचाल होते. कारण वातावरण हे कायम स्थिर नसतं. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो, त्यामुळं ताऱ्यांची आभासी स्थिती ही अस्थिर असते. तिच्यात सतत किंचितसा बदल होत असतो, त्यामुळं एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलल्यामुळं वातावरणातून पृथ्वीच्या भागाकडे येणाऱ्या निरीक्षकाकडं अधिक प्रकाश अपवर्तित होतो आणि त्यामुळे आपल्याला तो तारा तेजस्वी दिसतो. तर याच्या उलट जर वातावरणातून पृथ्वीवर उभ्या असणाऱ्या माणसाकडे येणारा प्रकाश जर कमी अपवर्तित झाला तर तो तारा आपल्याला मंद दिसेल. म्हणजे अशा प्रकारे ही ताऱ्याची आभासी स्थिती असते, त्यामुळे आपल्याला आकाशामध्ये तारा लुकलुकताना दिसतो. त्यानंतर तुमच्या समोर ही दुसरी आकृती आहे, वातावरणीय अपवर्तनाचा परिणाम नेमका काय होतो. बघा, वातावरणाचे थर दाखवलेले आहेत, आभासी स्थिती क्षितिज दाखवलेले आहे आणि मग ही ताऱ्यांची स्थिती सहज बदलते, किंचितशी बदलते, ती स्थिर नसते, आभासी स्थिती असते परंतु. आणि या हालचालीमुळं हवेचा अपवर्तनांक कमी अधिक होतो आणि कमी अधिक झाल्यामुळं आपल्याला ते तारे लुकलुकताना दिसत नाही. म्हणजे ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही त्याचं कारण काय, ग्रह ताऱ्यांच्या तुलनेनं पृथ्वीच्या जवळ असतात आणि ते स्वयंप्रकाशित नसतात, त्याच्यामुळे लुकलुकायचं काही कारणच नाही. शिवाय वातावरणातील बदलत्या स्थितीमुळं काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात आणि त्यांचं स्थान बदलतं, पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता मात्र स्थिर राहते आणि तसंच त्यांचं सरासरी स्थानही स्थिर राहतं. म्हणून आपल्याला ते लुकलुकताना दिसत नाहीत. वेळेआधी होणारा सूर्योदय या घटना देखील प्रकाशाच्या अपवर्तनाशी निगडित आहे. आता वेळेच्या आधी सूर्य उगवायच्या आत
आपल्याला सूर्य दिसतो. आता कधी दिसतो उगवण्याच्या तर सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे ह्या खरं म्हणजे काल्पनिक गोष्टी आहेत, आभासी आहेत, त्या वास्तवात तसं होत नाही. सूर्य हालचाल करत नाही हे आपल्याला माहिती आहे, पृथ्वी फिरते आणि निरीक्षक सापेक्ष वस्तूचं स्थान बदल झाल्यामुळं आपल्याला हे असं भासतं. परंतु सूर्य क्षितिजावर आल्यानंतर आपण सूर्योदय होतो असं म्हणतो साधारणपणे. परंतु तो क्षितिजावर येण्याच्या अगोदरच आपल्याला सूर्याची प्रकाश किरण आपल्यापर्यंत आल्यासारखी भासतात. म्हणून येण्याच्या अगोदरच आणि असं का भासतं तर प्रकाशाच्या अपवर्तनाचा हा परिणाम आहे. म्हणून वेळेआधीच आपल्याला एक दोन तीन मिनिट सूर्योदय झाल्याचा भासतो. तर सूर्य मावळताना सुद्धा क्षितिजाच्या खाली गेल्यानंतर सूर्य मावळतो, परंतु अपवर्तनांकामध्ये झालेला बदल या बदलाचा परिणाम म्हणून सूर्य अस्ताला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला असल्यासारखा भासतो. म्हणजेच सूर्य किरण पृथ्वीच्या वायुमंडलातून येत असताना त्यांचं अपवर्तन होतं आणि या अपवर्तनाचा परिणाम म्हणून आपल्याला वेळेआधी सूर्योदय किंवा वेळेनंतर सुद्धा सूर्यास्त या गोष्टींची भासमान कल्पना दिसते किंवा हे अशा प्रकारे आपल्याला जाणवतं.